नमस्कार, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। पुण्यातील शास्त्री नगर म्हणजे येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकामाच्या नावावर चालू आहे लोकांची फसवणूक। हो, बांधकामाच्या नावावर फसवणूकच चालू आहे। आता आम्ही जी स्क्रीनवर व्हिडिओ दाखवत आहोत, हा असंच एका 80 वर्षाचा वयस्कर महिलेला अर्धवट बांधकाम सोडून 1 वर्षापासून फसवत असलेल्या 2 ठेकेदारांचा व्हिडिओ दाखवत। यातील एक ठेकेदार आहे राजीव धोत्रे, तर दुसरा जाधव। हे दोघेही शास्त्री नगर, येरवडा, लोगा, विश्रांतवाडी या भागातील लोकांचं घर बांधण्याचं काम ठेके पद्धतीने घेतात। नंतर महागाई वाढली, मटेरियलचा भाव वाढलाय असे सांगून ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत वसूल करतात आणि नंतर ते काम अर्धवट सोडून पळून जातात। बर, यांचे पत्ते, यांचे डॉक्युमेंट ते देत नाही। ते इतके गोडपणे बोलतात की लोक यांना काम देऊन टाकतात आणि नंतर हे काम करत नाही। याबाबत पोलीस स्टेशनला या महिलेने आणि तिच्या मुलाने तो हार्ट आणि बीपी पेशंट आहे, हार्ट आणि बीपी पेशंट आहे याने लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, येरवडा पोलीस स्टेशन इथे संपर्क केला। आणि विशेष असं आहे की पोलिसांनी या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरना बोलवले, हे बोलवल्याच्या नंतर त्यांच्यात लिखापडी करून दिली, परंतु त्या लिखापडीवर त्यांच्या समोर लिहून घेतल्यानंतर देखील पोलिसांनी जाणून बुजून स्वतः सही केली नाही। पोलीस म्हणतील हे आमच्या इथं घडलं नाही, तर आमचं म्हणणं आहे त्या दिवशीचा पोलिसांनी सीसीटीव्ही जो पोलीस स्टेशनमध्ये बसवलेला आहे त्याचे फुटेज दाखवले तर त्यांचं खरं खोटं लगेच उघडं पडेल। पण याला डीसीपी, एसीपी, पोलीस कमिशनर तस्ती घेऊन बघणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। आत्ताचं सरकार म्हणजे ईडी सरकार, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार, सामान्यांचं सरकार आहे म्हणून वेळोवेळी सांगत आलं। या सरकारने 75 वर्षापासून प्रवास फुकट केला आहे, आनंदाची गोष्ट आहे। पण ह्या 80 वर्षाच्या म्हातारीला जे घर बांधून दिलं जात याच्यासाठी काही तरतुदी कराव्याशा किंवा अशा महिला ज्या आहेत त्यांच्या फसवणूक करतात यांच्यासाठी काही तरतुदी करायची इच्छा दिसत नाही। थोडक्यात काय, तुम्हाला अशा काही अडचणी आल्या आणि बेघर झालात तर तुम्हाला आम्ही प्रवास फुकट दिलेला आहे, तुम्ही फुकट फिरत राहा, असंच काही सूचना करायची आहे का सरकारला, असा प्रश्न उपस्थित आहे। बर, याच्यातले धोत्रे हे येरवड्यातील पुणा क्लब मध्ये ठेकेदार आहे। हे पुणा क्लब वाले या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचंही निदर्शन झालं। हा लोकांना स्वस्तात घर बांधून देण्याचं लालच दाखव। बर, स्वस्तात घर कसं शक्य आहे असं कोणी विचारलं तर सरळ सरळ सांगतो की क्लबचा ठेका माझ्याकडे आहे, तिथनं सिमेंट आणि खडी मला फुकट मिळते म्हणून मी हे स्वस्तात करतो। याचा अर्थ असा होतो की पुणा क्लब मधनं खडी, पुट्टी, सिमेंट चोरीला जात आहे आणि तरीही पुणावाले, पुणा क्लब वाले अशा ठेकेदाराचा ठेका काढत नाहीत आणि त्याला पाठीशी घालतात। याचं नक्की कारण काय आहे असा प्रश्न मनात निर्माण होतो। आज आम्ही स्क्रीनवर जे घर दाखवत आहे ना, ह्या घराला 1 वर्ष पूर्ण झालंय। हातावरचं पोट असलेली ही महिला, त्यांचा मुलगा हे भाड्याच्या खोलीत राहतो। पोलीस स्टेशन म्हणणं उत्तर तर इतकी सुंदर मिळतात की विचारूच नका। पोलीस स्टेशनला उत्तर देताना पोलीस सांगतात जर या 2 ठेकेदारांवर गुन्हा दाखल करायचा असेल तर डीसीपी, एसीपी यांची परवानगी घ्यावी लागेल, पण परवानगीसाठी कागदपत्र काही पाठवण्यात येत नाही, मग परवानगी मिळणार का? दुसरा
हा तुमचा खाजगी मीटर आहे, पोलिसांना दुसरे काम नाही का, हे ठेकेदारांना किती वेळ बोलवायचं, अशा आशयाची उत्तरं मिळतात आणि मोफतचा सल्ला तुम्ही कोर्टात जा असे सांगितलं. अहो 80 वर्षाच्या महिलेला कोर्टात जा सांगताना पोलिसांची माणुसकी त्याने कुठे विकले का असा सरळ प्रश्न मनात उभा. बरं, पोलिसांच्या कामकाजाबद्दल अजून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे यातील जाधव हा ठेकेदार चुकला असताना ह्याच्यासाठी काही संघटनावाले ह्याच 80 वर्षाच्या वयस्कर महिलेवर आणि त्याच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज करतात. परंतु आणि त्यावर लगेच पोलीस ऍक्शन घेऊन बोलवले जातात. का? तर संघटनेने वापरलेलं लेटर आहे. पण साध्या कागदावर केलेल्या अर्जासाठी पोलीस त्यांना बोलवायची, त्या अर्जानुसार त्यांना बोलवायची आणि काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेण्याची कसती घेत नाही. विशेष याचा अर्थ आजचं पोलीस यंत्रणा हे धनदांडे आणि काही राजकारणी लोकांच्या तालावर काम करत का असा मुद्दा या बाणेने उपस्थित होतो. याबाबतचा सविस्तर वृत्तांत आणि पोलीस अधिकाऱ्यांची नावं आणि पुढच्या व्हिडिओतून आपल्या समोर आहे. मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सन्मान महाराष्ट्र चॅनल आजच सबस्क्राईब करा.